मिरज कोविड प्रयोगशाळेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दोन डॉक्टर व दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना संशयितांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येत असलेल्या मिरजेतील कोविड प्रयोगशाळेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. प्रयोगशाळेमध्ये काम करणाऱ्या सहयोगी प्राध्यापक, महिला डॉक्टर, डेटा ऑपरेटर व शिपायाला कोरोनाची बाधा झाल्यानं सर्वांना विलगीकरणामध्ये पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे प्रयोगशाळेमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी होऊन तपासणी अहवाल मिळण्यास 4 दिवस लागत आहेत. मिरजेतील जैविक प्रयोगशाळेमध्ये संशयित कोरोना रुग्णांच्या घशातील स्राव्याच्या नमुन्याची तपासणी करण्यात येते. 1 एप्रिलपासून मिरजेमध्ये प्रयोगशाळा सुरू झाल्यापासून 5 महिन्यामध्ये 46,000 नमुन्यांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. जुलैपासून जिल्ह्यातील रुग्णांची व संशयितांची संख्या वाढल्यानं मिरजेमध्ये कोविड प्रयोगशाळेमध्ये दररोज 1,000 नमुने तपासणीसाठी येत असून प्रयोगशाळेवर मोठा ताण आहे. प्रयोगशाळेमध्ये 9 कर्मचारी असून काम वाढल्यानं त्यांच्या मदतीला वैद्यकीय महाविद्यालयातील पॅथॉलॉजी व सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थी प्रयोगशाळेमध्ये काम करत आहेत. गेले 5 महिने प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ व कर्मचारी कोरोनापासून बचावले होते. मात्र 2 दिवसापूर्वी प्रयोगशाळेमध्ये काम करणाऱ्या 1 सहयोगी प्राध्यापक, निवासी डॉक्टर, डाटा ऑपरेटर व शिपाई असे 4 जण हे तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. मिरज प्रयोगशाळेमध्ये 24 तास काम सुरू असूनही दररोज येणाऱ्या नमुन्यांची तपासणी प्रलंबित राहत आहे. आता प्रयोगशाळेतील 4 जण हे विलगीकरणामध्ये गेल्यानं तपासणीची गती आणखीन कमी होऊन नमुन्यांचे अहवाल हे 4 दिवसाने मिळत आहेत. कामाचा मोठा ताण असल्याने कोविड प्रयोगशाळेमध्ये काम करण्यासाठी आणखी प्रयोगशाळा तंत्रज्ञाची गरज आहे. सध्या उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या संशयित रुग्णांचेच अहवाल 1 दिवसामध्ये देण्यात आहेत. महापालिकेकडे पाठवण्यात येणाऱ्या व इतर नमुन्यांचे अहवाल हे 4 दिवसानं मिळत असल्यानं संशयित रुग्ण कासावीस होत आहेत. कोविड प्रयोगशाळेमध्ये कर्मचारी अपुरे असल्यानं व तपासणीची गती मंदावल्याचं चित्र आहे. जिल्ह्यातील कोरोना संशयितांच्या नमुन्यांची संख्या दररोज 1,000 गेल्यानं मिरजेतील कोविड प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी रसायनांचे मिश्रण करणारे एक्स्ट्रॅक्टर हे स्वयंचलित उपकरण आणण्यात आले आहे. मात्र त्यासाठी तपासणी किट नसल्यानं उपकरणाचा वापरच सुरू झालेला आहे.